संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जावली तालुक्यातील अवैध धंदे बंद व्हावे यासाठी प्रशासनाला वारंवार निवेदन दिली होती, मात्र प्रशासनाने त्यांना केळ्याची टोपी दाखवलेली आहे। यासाठी शिवसेना महिला पदाधिकारी उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती शिवसेनेच्या जयश्री पवार यांनी दिलेली आहे। पाहूया ही बातमी। मी सौ जयश्री उमेश पवार, शिवसेना महिला जावली तालुका संघटक। आम्ही बऱ्याच वेळा जावली तालुक्यातील अवैध जी दारू विक्री चालली आहे त्या संदर्भात आम्ही बऱ्याच वेळा निवेदन दिली, उत्पादन शुल्क विभाग SP मॅडम तसेच कलेक्टर मॅडमला दिली, तरी सुद्धा जावली तालुक्यात दारूबंदी होत नाही। तेव्हा पुन्हा एकदा आम्ही आता उत्पादन शुल्कचे साहेब शिलेवंत साहेब यांना आम्ही आज अवैध दारूच्या धंद्यासंदर्भात निवेदन दिले आहे, तसेच कलेक्टर ऑफिसमध्येही दिले आहे, SP मॅडमला सुद्धा दिले आहे। तेव्हा जर त्यांनी ठोस पावले आत्ता उचललीच नाही तर आम्ही जावलीतील महिला मिळून दारूबंदी तोडफोड करणार दुकानात जाऊन, आणि एवढे होऊन आम्ही गप्प बसणार नाही तर आम्ही आमरण उपोषणाचा इशारा देणार आहे। सौ वासंती पाडे, आज आम्ही इथे सगळं निवेदन SP साहेबांना आणि कलेक्टर ऑफिसपर्यंत आलेलो आहे, पण प्रतिवेळेस दिलेले माहिती तरी सुद्धा त्यांनी काही जर नाही ना घेतलं नाही मनावरती, तर आमचं आम्ही सगळ्या जावलीतल्या सगळ्या महिला बाहेर काढून त्यांचं काय करायचं ना ते आम्ही तोडफोड करू, नाही तर काय करू, पुढचं डिसिजन काय घ्यायचं ते आम्ही बघू, त्याच्यापुढे आम्ही त्यांना कुणाचा विचार